पुणे महापालिकेची समान पाणी पुरवठा योजना पुन्हा वादात आली आहे. या योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेली सल्लागार कंपनी यावेळी वादाचं कारण आहे. सल्लागार कंपनीनं महापालिकेची दिशाभूल केली, चुकीची माहिती दिली आणि महापालिकेऐवजी ठेकेदाराचं हित पाहिलं असा ठपका महापालिकेनं चौकशी अहवालात सल्लागारावर ठेवला आहे. त्याचबरोबर या सल्लागारावर कारवाई करावी अशी शिफारसही केली आहे. कारवाई करण्याऐवजी महापालिका आयुक्त कुणाल कुमार त्यांना पाठीशी घालतायत असा आरोप होतोय. समान पाणी पुरवठा योजना पुणे महापालिकेची महत्वाकांक्षी योजना आहे. 3000 कोटींच्या या योजनेसाठी महापालिकेनं इटलीतील SGI कंपनीला सल्लागार म्हणून नेमलाय. महापालिकेनं पैसे देऊन ही सल्लागार कंपनी नियुक्त केली, त्याचा उद्देश सल्लागारानं महापालिकेला योग्य सल्ला द्यावा हा होता. महापालिकेचं हित जपावं असा होता. पण या सल्लागार कंपनीनं महापालिकेची दिशाभूल केली, चुकीची माहिती दिली आणि ठेकेदाराला कसा फायदा होईल असा सल्ला महापालिकेला दिला. महापालिकेच्या अहवालातच हा टपका ठेवण्यात आलाय. एवढं झाल्यावर या सल्लागार कंपनीवर कारवाई होणं आवश्यक होतं, पण या कंपनीला पाठीशी घातलं जात आहे आणि ते काम महापालिका आयुक्त कुणाल कुमार करतायत असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. एकदा पालिकेच्या लोकांनी अहवाल दिल्यानंतर कारवाई करा असं म्हणल्यानंतर पुन्हा त्यालाच काम देणं, याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरत आहे. डायरेक्ट कुणाचा तरी हितसंबंध आहे त्यांच्या दबावाखाली आणि पुण्याच्या लोकप्रतिनिधींना न जुमानता हे काम देण्याचा प्रयत्न झाला, याचा अर्थ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या सल्ल्यामुळं महापालिकेचं शेकडो कोटींचं नुकसान होणार होतं. सल्लागार कंपनीनं प्रकल्पाचं एस्टिमेट 1950 कोटी रुपयांचं तयार केलं होतं. त्यानुसार टेंडरही काढण्यात आलं, मात्र यात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यावर टेंडर रद्द करण्यात आलं. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एस्टिमेट तयार केलं, त्यात हा खर्च तब्बल 300 कोटी रुपयांनी कमी झाला. म्हणजेच सल्लागाराचा हा महापालिकेला चुना लावायचाच प्रयत्न होता असा आरोप विरोधकांनी केलाय. अशा सल्लागार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून तिला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. छोट्या गोष्टी झाल्या तर आपण कंपनी आणि ठेकेदार ब्लॅकलिस्ट करतोय आणि हजारो कोटीची चूक करणाऱ्या कंपनीवर कसलीही कारवाई करायचा संकेत सुद्धा दिला जात नाही. 4-4 वेळा नगर सचिव कार्यालयाकडून पत्र येत आहेत की याच्यामध्ये निकोप स्पर्धा होऊ द्या, याच्यामध्ये टेंडरमध्ये स्पर्धा होऊ द्या, अधिक खुल्या पद्धतीने हे सगळं होऊ द्या, तरीसुद्धा हे असंच रेटून न्यायचं काम भाजपचे पुण्यातले सत्ताधारी करत आहेत. हा विषय अजून प्रशासनाच्या स्तरावर आहे, त्यामुळे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी यावर बोलायला तयार नाहीत. तर सल्लागार कंपनीच्या कामाची पडताळणी झाली आहे आणि नवीन टेंडर तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे असं सल्लागार कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असलेले कुणाल कुमार यांचं म्हणणं आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता VG कुलकर्णी यांच्याकडे सध्या या योजनेची जबाबदारी आहे. विषय वादग्रस्त असल्याचं कुलकर्णी मान्य करतात, पण त्यात आपल्याला पडायचं नाही असं सांगत त्यांनी अधिक बोलायचं टाळलं आहे. महापालिका समान पाणी पुरवठा योजनेसाठी बॉन्डच्या माध्यमातून कर्ज उभारणार आहे. त्यातील 200 कोटींचं कर्ज घेण्यातही आलंय. मात्र पारदर्शीपणे ही योजना राबवली तर महापालिकेला कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. महापालिकेच्या निधीतून ही योजना पूर्ण होऊ शकेल असं जाणकारांचं म्हणणं आहे, मात्र त्यासाठी कुणाल कुमार आणि भाजप मात्र तयार नाही. नितीन पाटणकर, Zee Media, पुणे.